मंत्री अशी बैठक आज हंगा जाली। कारण 17 सप्टेंबर आमचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी हांचो वाढदिवस, आणि त्यामुळे 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर असे 15 दीस वेगवेगळे कार्यक्रम, एकूण 17 कार्यक्रम आम्ही ह्या 15 दिसांच्या कालावधीन करपाचे असतात। आणि ताका लागून त्याचे प्लॅनिंग आणि त्याची डिटेलिंग करपाक लागून आज हंगा बैठक आशिल्ली। म्हजे बरोबर ब्रिफिंग करपाक हंगा आसात आमचे पार्टीचे सरचिटणीस दामू नायक, आमचे पार्टीचे स्पोक्स पर्सन प्रेमानंद म्हामरे, आमचे स्पोक्स पर्सन आणि उत्तर गोयचे कोकन्व्हेनर सिद्धार्थ कुंकळकर हे म्हजे बरोबर आसात। एकूण सगळे अपेक्षित कार्यकर्ते आज बैठकीत उपस्थित असलेले, आणि त्याच्या भितर आम्ही वेगवेगळे म्हणजे एकूण 17 कार्यक्रम करप असे ठरले। त्याच्या भितर मेजर जे 3 कार्यक्रम, एक 17 तारीख आमच्या पंतप्रधानांचा वाढदिवस, त्या निमित्तान सेवा कार्यक्रम, 25 तारखेर पंडित दीनदयाळ उपाध्यायजींची जयंती, आणि 2 ऑक्टोबर गांधी जयंती, असे 3 मेजर कार्यक्रम। या तातूंतल्यान आम्ही 25 सप्टेंबर जे आसा तो कार्यक्रम आम्ही सगळ्या बुथांचेर, प्रत्येक बुथाचेर करप असो ठरयल्लो आसा। आणि त्या दीस मन की बात, कारण ह्या महिन्याचो शेवटचो संडे आयतार, त्या दीस मन की बात कार्यक्रम थंय जातलो। आणि त्या दीस आम्ही प्रदेश कार्यालयान पंडित दीनदयाळ उपाध्यायजींचे पुस्तक जे आसा ते कोंकणीन ट्रान्सलेट केल्ले आसा, त्याचे उक्तावणी आम्ही आमचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांच्या हस्ते करपाचे आसात। हे 3 कार्यक्रम एक दिसा त्या दीस जातले। पण त्याच्या व्यतिरिक्त वेगवेगळे जे कार्यक्रम आम्ही करतले, तातूंत एक्झिबिशन असतले, त्यानंतर आमचे ब्लड डोनेशन कॅम्प असले, आम्ही फ्री हेल्थ चेकअप कॅम्प असले, आर्टिफिशियल लिम्स जे फिजिकली डिजेबल्ड वगैरे असतात त्यांना लागून जे आर्टिफिशियल लिम्स दिवपाचे असतात तो कार्यक्रम जातो, ट्री प्लांटेशन कार्यक्रम, आम्ही जे TB पेशंट जे असतात त्यांना आम्ही अवेअरनेस करपाक लागून आणि आमच्या एखाद्या कार्यकर्त्यांनी त्यांना मदत करपाक जाय एखाद्या लोकॅलिटीन असत जाल्यार तो ताचो एक त्याचे इन्चार्जीस म्हणजे त्याने त्या मनशाची काळजी घेवप, त्याका जी किती मदत लागता ती करपाचो तो एखादो कार्यक्रम असो। वॅक्सिनेशन बुस्टर डोस जे असा ती मातशी अजूनही ज्या तरेन वाढू जाय असे बरेचदे अवेअरनेस करपाक जाय तो कार्यक्रम असत। क्लिननेस ड्राईव्ह म्हणजे सगळे क्लिनिंग करप, आणि किंवा आम्ही पोंड तळे, कारण ह्या दिसांनी आम्ही पळयतात की वेगवेगळ्या भागा भितर गणपती विसर्जन केले असतात थंय बरेच समजा क्लीन झाले नसत जाल्यार ते क्लिननेस ड्राईव्हचो कार्यक्रम असत। जली जीवनाचे अवेअरनेसचो कॅम्पेन असत, युनिटी इन डायव्हर्सिटीचो कार्यक्रम जे आम्ही वेगवेगळ्या स्टेटीचे लोक असतात ते वेगळ्या पद्धतीचो कार्यक्रम सगळे मिळून करप तो असत। वोकल फॉर लोकल म्हणजे लोकल घेऊन लागून आम्ही खादी जी असा त्या खादीच्या दुकानात वचून ती खरेदी करप, आणि आपण फोटो वचून मारप किंवा त्या संदर्भातली ॲडवर्टिजमेंट जी असतात ते करप। इंटलेक्च्युअल मिटींग जी असा ती तो विषय असत। Modi@20 ह्याचे बूक जे असतात आम्ही त्याचे अवेअरनेस सगळीकडे केले असा, पण जे बूक जे कोणाक मिळूना त्याला ते मिळवून दिवप लागून विकत दिवपाक जाय तो कार्यक्रम असत। पेपरचे वेगवेगळे आर्टिकल बरोवपाचे असत, असे वेगवेगळे कार्यक्रम आम्ही मोदी त्यांचा वाढदिवस जो असा त्या वाढदिवसाच्या निमित्तान 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर अशा पद्धतीचे आयोजन आम्ही करप असे ठरले असा। देशभरचा कार्यक्रम असा तो गोंया भितर आम्ही त्याचे हे केले असा, त्याचे आम्ही एक समिती केले स्थापित त्याला ते कार्यक्रम करपाक। त्याचे कन्व्हेनर असतात नरेंद्र सावयकर, आणि त्याचे को कन्व्हेनर असतात दामू नायक, आणि त्यांची बाकीची जी टीम असा त्याच्या भितर कृष्णा साळकर आमदार आमच्या वास्कोचे असतात, युवा मोर्चाचे अध्यक्ष समीर मांद्रेकर, महिला मोर्चाचे अध्यक्ष आरती बांदोडकर, आमचे ST मोर्चाचे अध्यक्ष प्रभाकर गांवकर, आणि आमचे सोशल मीडियाचे गोयचे कन्व्हेनर रुपेश कामत, अशी 7 जणांची टीम हे ओवरऑल कॉर्डिनेशन करतली। त्या पद्धतीचे आम्ही डिस्ट्रिक्ट लेवलच्यो समिती केल्ल्यो आसा। उत्तर गोयच्या हाचो उत्तर गोवा डिस्ट्रिक्टाचो इन्चार्ज आमचो स्पोक्स पर्सन आणि उत्तर गोयचो कोकन्व्हेनर सिद्धार्थ कुंकळकर हो त्याचा प्रमुख असतो। त्याच्या बरोबर आमचे उत्तर गोयचे अध्यक्ष महानंद असनोटकर, उत्तर गोयचे जनरल सेक्रेटरी राजसिंग राणे, आमचे स्टेट एक्झिक्युटिव्ह मेंबर सुभाष मळीक, आमची जिल्हा पंचायतीची सदस्य निहारिका मांद्रेकर, आमचे डिस्ट्रिक्टचे उपाध्यक्ष प्रशांत देसाय, आणि आमचे मिडिया मेडिकल सेलाचे कन्व्हेनर डॉक्टर शेखर साळकर हे त्याचे प्रमुख असतले उत्तर गोंयाक लागून। दक्षिणेक लागून जी आम्ही टीम तयार केल्या त्याचे प्रमुख सर्वानंद भगत आमचे स्टेटीचे सेक्रेटरी आणि दक्षिणेचे ते को कन्व्हेनर असतात। तुळशीदास नायक दक्षिण गोयचो अध्यक्ष, शर्मत रायतुरकर दक्षिण गोयचो स्पोक्स पर्सन, सुरेश केपेकर दक्षिण गोयचो जनरल सेक्रेटरी, अनिता कवळेकर महिला मोर्चाची जनरल सेक्रेटरी, आम्ही भारतीय जनता पार्टीच्यो
हे जे आसा कार्यकर्ते जे आसात ते सदोदीत काम करता आसतना पार्टीचो सिंबॉल पॉप्युलर सपोजर तुमकां राणेजीन वेवस्थीतपणे आपूण सांगिल्ले आसात आमी सगळे तयारी करणारे सगळे कार्यकर्ते आसात न्हवरो कोण आसा तो ते ज्या वेळार पार्टी सांगता तो न्हवरो आमी सगळे जाण एक्सेप्ट करतात आनी काम करतात त्यामुळे हे आसना आमी सगळ्या जाणांचो एक मोठो आसता की आमचो उमेदवार थंय जिखूं जाय इतले आमी पळयतात तेतून कांय तेचे डिसिजन आमचे कडेन कांय आसना ते सगळे कितें आहा ते केंद्र ठरयता त्यामुळे आमी भितर कांय केन्ना पर्यंत डिसिजन येऊ शकता ते इलेक्शन डिक्लेअर जाता तेन्ना येतले आज आमचे श्रीपाद बहुमंत्री आसात ते हांगा काम करतात बीजेपी नॉर्थ गोवा सीट इजी घेता आमी इजी खंयचोच सीट घेना जशें आमी दक्षिणेक काम करतात तशें उत्तरेक हें जें आसा तो मंत्री थंय कित्याक आयलो की त्या मतदारसंघा भितर आमी जिखुना गेले वेळार मातशें हारल्या आनी त्यामुळे देशभरा भितर 140 लोकसभा सीट केंद्रांत आमच्या पार्टीन आयडेंटिफाय केले आनी आमकां कॉन्सन्ट्रेट आमकां करतात आमी की ते सीट सुद्दां आमी जिखूं जाय आनी त्यामुळे आमी उत्तर गोवा लायटली घेता असो ना हे कार्यक्रम जे आसात ते दोनूय जिल्ह्यांनी तितल्याच नेटान आमी कार्यक्रम करतले एडिशनली ती जी जबाबदारी आसा ती नारायणराव राणे जे आसात मंत्री आसात तांकां दिल्ली आसा तुमचे कडेन दोन आसा एक गोवा दक्षिण गोवा आनी एक मुंबई महाराष्ट्रांतलो अशे दोन तांचे कडेन सावथ मुंबई लोकसभा इलेक्शन स्टेट कमिटी कितें डिक्लेअर डिसायड बी केल्लो आसा की कोण इलेक्शनाची स्टेट कमिटी जी आसा ती आमची ऑलरेडी आसा एक्झिस्टींग आसा तातूंत कांय मॉडिफाय करून नवीन स्टेट इलेक्शन कमिटी डिक्लेअर जातली तुवें सदांच स्टेटमेंट केलेलो आसा प्रेसिडेंट की आमी जागे आसा ऑपोजिशन सदां दिलेलें ताका लागून तुमी सदांच फुडें आसा कितें आसा आमी आरोप करना आमी सदोदीत काम करतात आरोप करून कांय फायदो ना भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते हाचेर जमनीर आसात आनी सगळे जाण काम करतात आनी ताका लागून म्हणून आमकां यश मेळटा आमी एकटो म्हणून काम करना सगळे सामुहीक रित्या सगळेच जाण काम करतात म्हणून तर आमकां यश मेळटा रायट फ्रॉम टॉप टू सकयल पर्यंत आमचे नॅशनल लिडर आमच्या देशाचे पंतप्रधान 365 डेज वर्षाचे 12 महिने काम करतात आमचे नॅशनल लिडरूय सगळे काम करतात त्यामुळे आमकांय ते काम दितात आमी ते काम फुडें व्हरतात ज्या भाशेन तुमी एज अ प्रेसिडेंट काम करता इज देर एनी प्लॅन्स ऑर इज देर एनी तुमचे हितून इच्छा आसा फुडें वयर वचपाक तशें कांय ना कारण आमकां जी दिल्ली जबाबदारी आसा भारतीय जनता पार्टी ही कशी आसा की ताच्या भितर जी जबाबदारी दिता ती काम करपाची आतां म्हज्या पयलीं हांगा विनय तेंडुलकर आसले ते काम करताले तांच्या फुडल्यान हांव आसा म्हज्या फुडल्यान आनी कोण तरी जातलो त्यामुळे आमी त्या चारीर बसल्या नंतर वी रिस्पेक्ट दॅट चार आमच्या भितर एक आसता की आमी तो धाकटो व्हडलो अशें आमी मानिनात एकदां त्या चारीक खुर्च्यार जेन्ना ताका दिता आमी त्या वेळाचे ते खुर्चेक आमी रिस्पेक्ट दितात आनी त्या भशेन आमी सगळे जाण झोपून काम करतात कसलें कितें म्हणून आतां फुडल्या 2020 ना कांय कशें आसा आमी हांव भारतीय जनता पार्टीचो प्रदेश अध्यक्ष आसा त्यामुळे म्हजी जबाबदारी आसा की म्हज्या कारकिर्दी भितर येणारी निवडणूक ही 100% आमकां यश मेळ जाय ही म्हजी जबाबदारी आसा ज्या तरेन आमी लोकसभा विधानसभेच्यो निवडणुका जिखल्यो आमी म्युन्सिपाल्टी जिखले आमी पंचायत निवडणुका तर 70% जिखले आमी जिल्हा पंचायती जिखल्यो त्यामुळे जिखल्या नंतर एक सॅटिस्फॅक्शन आसता आनी त्यामुळे ते क्रेडीट जे आसा ते पार्टी म्हणून क्रेडीट प्रेसिडेंट म्हणून म्हाका मेळटा पूण तेचें काम जें आसा तें सगळें करता म्हणून म्हाका क्रेडीट मेळटा आनी त्यामुळे आमी सगळे मेळून हे निवडणूक आमी जिखतले इतलें हांव सांगतां आनी डॉक्टर स्नेहा भागवत मॅडिकल सेलाचे गोंयचे कोकन्विनर ही 7 जाणांची टीम दक्षिणेक लागून हे सगळे प्रोग्राम सक्सेसफूल करपाक लागून वावुरतली आनी ओवरऑल कॉर्डिनेशन करपी 7 जाणांची टीम स्टेट आनी दोनूय जिल्ह्यांच्यो 7-7 जाणांच्यो टिमी हे सगळे प्रोग्राम कॉर्डिनेट करतले ताका लागून 100% सगळे कार्यक्रम बरे जावं जाय ताका लागून आमी 12 तारीख ते 15 तारीख अशा 4 दिसां भितर गोंयच्या 40 मतदारसंघाच्या मंडळाच्यो कमिटीच्यो मिटिंग्यो जातल्यो आनी त्या मिटिंगे भितर आज जें कितें ठरिल्लें आसा अशा पद्दतीचें त्या प्रत्येक कार्यक्रमाक एक प्रमुख आनी ताका सहप्रमुख अशा पद्दतीचें प्लॅनिंग ते त्या त्या मतदारसंघान वचून आमचे सगळे कार्यकर्ते आमी जाणा एक 20 कार्यकर्ते जे आसात जे त्या मतदारसंघान वचून बैठक घेतले म्हणजे दामू जर बैठकी केलो दामू बरोबर दामून 2 बैठकां करपाक जाय त्यामुळे एक तांचे कडेन आमी उत्तर गोंयची एक केली जाल्यार एक दक्षिण गोंयची बैठक करतले प्रेमानंद म्हामरे 2 मतदारसंघा भितर वयतले हांव स्वता 2 मतदारसंघा भितर वयतलो सिद्धार्थ कुंकळकर 2 मतदारसंघा भितर वयतले नरेंद्र सावयकर 2 मतदारसंघा भितर अशे 20 कार्यकर्ते येणारे 4 दीस ह्या वेगवेगळे बैठकीची जबाबदारी जी आसा ती वचून थंय प्लॅन करतले आनी अप टू 2 ऑक्टोबर पर्यंत ते कार्यक्रम त्या मतदारसंघा भितर जातात वेवस्थीतपणे ते सगळे नजर दवरपाचें काम आनी करून घेवपाचें काम ही सगळी टीम करतली हाच्या व्यतिरिक्त आमी ज्यो ज्यो टिमी केल्यात प्रत्येकाच्यो स्टेट डिस्ट्रिक्ट हे ओवरऑल कॉर्डिनेशन करतले आनी ताका लागून प्रत्येक मतदारसंघान 17 ओवरऑल 17 कार्यक्रम आसात
त्यामुळे 17 कार्यक्रम 17 प्रमुख त्या त्या मतदारसंघा भितर आम्ही घेतले. आम्ही पळयला की एका सायडीच्यान तुमचे युनियन मिनिस्टर गोंयान येता मिटिंग घेता स्पेशल इन साऊथ गोवा. एके सायडीच्यान निवडणूक जिंकू जाय म्हणूनच आम्ही काम करतात. हे केवळ निवडणूक आयली आणि मागीर आम्ही कामाक लागले असे ना, आम्ही सुरुवातीपासून काम करतात. आमचे केंद्रातले मंत्री नारायण राव राणेजी हे गेले 2 दिवस गोंया भितर आशिले, काल आणि आज. आणि त्यामुळे त्यांच्या त्यांच्या कडेन आम्ही देशभरा भितर जे 140 जे आमचे सीट असा लोकसभा जे आम्ही गेल्या वेळेला जिंकू ना, त्यामुळे ज्या हातून आम्ही काय मतांनी हरिले असा असे 140 टोटल आयडेंटिफाय केले असा. आणि त्याची जबाबदारी एक मंत्र्याक 2 मतदारसंघ दिल्यात, म्हणजे तातुंतले उत्तरेक आम्ही जिंकिल्ल्या, त्यामुळे तो ह्या 140 येना. पण दक्षिण गोवा आम्ही गेल्या वेळार आम्ही थोड्या मतांनी हरिले 9,570 मतांनी. आणि ताका लागून नारायण राणे जी असतात त्यांना ही जबाबदारी दिली, त्यामुळे 2024 पर्यंत त्यांचे कंटिन्यू येवप हांगा असा. ते येतले नवीन वेगवेगळे मंत्री येतले आणि आमकां त्याचे प्लॅनिंग जे असा जी जिंकपाक जाय ताका लागून जी कितें करपाक जाय ते सगळे आम्ही करतले. एज अ प्रेसिडेंट आम्ही पळयला की तुम्ही अग्रेसिवली नॉट ओनली नॉर्थ साऊथान देखून परत परत मिटींग येऊ वेरियस पळयता. सो बीजेपी फायनली सारखे स्ट्रॉंगली जोरात काम केलेलं जिंकोंक जाय म्हणून. हय, कारण आमकां दिसता की आमकां जिंकपाक जाय, कारण प्रत्येक निवडणूक ही आमी जिंकूं जाय, मागीर ती बारीक जाली निवडणूक. म्हणून तर आमी आमकां भारतीय जनता पार्टीक यश जें मेळटा तेंच आसा, कारण कार्यकर्तो त्या त्या लेवलचेर काम करता, त्याचें क्रेडीट स्टेट म्हणून आमकांय मेळटा आसत. पूण आमचो खरो कार्यकर्तो जो आसा त्या त्या भागा भितर तो काम करता. आनी म्हाका पूर्ण विश्वास आसा की लोकसभा निवडणूक भारतीय जनता पार्टी दोनूय सीट जी आसा ती जिंकतली. ओके, एका सायडीक तुमी म्हणटा की लोकसभा सीट्स दोनूय सीट्स म्हणजे आमचो श्रीपाद नायक म्हणटा की ते शुअर आसा की तांकां सीट टिक